मंगळ ग्रहावर नक्कीच जीवन असेल. येणाऱ्या भविष्यात आपण मंगळवासियांना नक्कीच पाहणार आहोत. पण मित्रांनो, हे मंगळवासी सायफाय चित्रपटात दाखवतात असे चित्रविचित्र एलियन्स नसतील, तर पृथ्वीवासीच येणाऱ्या भविष्यात मंगळावर राहतील. असे लोक जे मंगळावरच जन्म घेतील आणि मंगळावरच लहानाचे मोठे होतील. आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला कन्सिडर करणार आहोत की जर तुमचा जन्म मंगळावर झाला असता तर तुमची लाईफ कशी असती. पण त्याआधी मित्रांनो, आपल्या राईट टू नो या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूयात. मित्रांनो, संपूर्ण सूर्यमालेत मंगळ असा ग्रह आहे जो पृथ्वीसारखा आहे, पण तरीही तो पूर्णपणे पृथ्वीसारखा नाही. मंगळावर असणारे गुरुत्वाकर्षण, वातावरण आणि चुंबकीय क्षेत्र मानवी वस्ती स्थापन करण्यापुढील सर्वात मोठे अडथळे असतील. पण म्हणतात ना की संकटे आणि प्रगती एकसोबतच चालतात. पृथ्वीवर जन्म घेणाऱ्या बाळांमध्ये 120 जेनेटिक म्युटेशन पॉसिबल असतात. या बाळांना जर मंगळावर स्थलांतरित केले तर त्यांच्या बॉडीमध्ये मंगळ ग्रहाला अनुसरून म्युटेशन होतील आणि त्यांच्यामध्ये डेव्हलप झालेली ही म्युटेशन्स त्यांच्याकडून त्यांच्या मुलांमध्ये येतील. मित्रांनो, मंगळावरील तिसऱ्या किंवा चौथ्या पिढीत तुमचा जन्म झाला तर तुम्ही आजच्यापेक्षा खूप वेगळे असाल. पण यामागील कारणे काय असतील? पहिले कारण असेल गुरुत्वाकर्षण बल. मंगळावर पृथ्वीच्या 1/3 ग्रॅव्हिटी आहे, त्यामुळे तुमच्या हाडांवर पृथ्वीसारखेच बल लागणार नाही. तुमची हाडे बोन डेन्सिटी गमावतील आणि तुमची हाडे खूपच ठिसूळ होतील. मंगळावर हाड फ्रॅक्चर होण्याच्या गोष्टी कॉमन असतील. दुसरे कारण असेल मंगळावरील वातावरण. मित्रांनो, पृथ्वीवर डेन्स ॲटमॉस्फिअर आहे, ज्यामध्ये ऑक्सिजन आणि नायट्रोजनचे मुबलक प्रमाण आहे. पण मंगळावर स्थिती वेगळी असेल. मंगळाचे वातावरण थीन असेल आणि कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण जास्त असेल. त्यामुळे तुमच्या शरीरात अल्प ऑक्सिजनच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी डेन्सर कॅपिलरीज डेव्हलप होतील, जेणेकरून तुमच्या सर्व मसल्सला ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित होईल. मात्र एवढे होऊन देखील तुम्ही मंगळावरच्या मोकळ्या वातावरणात राहू शकणार नाही. तुम्हाला अंडरग्राउंड राहावे लागेल किंवा इन्सुलेटेड घरांमध्ये राहावे लागेल. तुम्हाला फक्त जवळचे दिसेल. तिसरे कारण आहे रॅडिएशन. पृथ्वीवर स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड आहे, जे आपल्याला घातक अशा सोलर रॅडिएशनपासून वाचवते. त्याविरुद्ध मंगळावर मॅग्नेटिक फील्ड पृथ्वीच्या तुलनेत खूपच कमी आहे. पृथ्वीवर आपले शरीर मेलॅनिन निर्माण करते, जे आपल्याला रॅडिएशनपासून वाचवते. मंगळावरील रॅडिएशन खूप स्ट्रॉंग असेल. मंगळावर तुमची स्किन मेलॅनिन नाही तर कॅरोटेनॉइड्स निर्माण करेल. हे पिगमेंट्स तुम्हाला स्किन कॅन्सरपासून वाचवेल. पण मित्रांनो, मंगळावर तुमच्या त्वचेचा कलर ऑरेंज असेल बरं. एवढं सगळं बदल जेव्हा तुमच्या शरीरात होतील तेव्हा तुम्ही कधी पृथ्वीला भेट देऊ शकाल का, हा प्रश्न निर्माण होतो. तर याचं उत्तर आहे नाही. जे हार्मफुल बॅक्टेरिया व्हायरसेस पृथ्वीच्या वातावरणात आहेत ते मंगळावर नसतील, म्हणून पृथ्वीचे वातावरण तुमच्यासाठी घातक असेल, कारण तुमची प्रतिकारशक्ती पृथ्वीवर तग धरू शकणार नाही. आणि जरी तुमची प्रतिकारशक्ती चांगली असली तरी पृथ्वीवरील ग्रॅव्हिटी तुमची हाडे सहन करू शकणार नाहीत. त्यामुळे शहाणपणा हा असेल की मंगळावरच राहणे योग्य असेल.